ती आता थाली घे ना मला. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघून समजले असालच आम्ही कुठे चाललो आहे ते. वनभोजन करायला चाललो आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. वनभोजनचा मेनू काय असेल हा तुम्हाला मी तिकडे गेल्यावरच सांगतो. अरेंजमेंट करूनच चाललो इथून. वनभोजनची मजा ही जंगलात जाऊनच मजा येते. पण पावसाळ्यामध्ये जो वनभोजन करतो त्याची खूप मजा असते. उन्हाळ्यामध्ये बघूया, जेवढी एन्जॉयमेंट करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हालासुद्धा दाखवू ते एन्जॉयमेंट. मित्रांनो, गेल्या वर्षी जो काही चक्रीवादळ आलेला त्याच्यामध्ये ही एवढी मोठमोठी झाडं पडली आहेत. बघा मित्रांनो, जंगलातील रानमेवा. तर मित्रांनो, कोकणातले जे लोक असतील त्यांना माहीत आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करवंद खायला भेटतात. जांभळं, आलू 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 मतलब हिंदी में आलू आलू को मराठी में बटाटा को हिंदी में आलू बोलते हैं. लेकिन आलू एक और एक अलग तरह का फ्रूट है. वो देखो इस साइड में काजू है. बघा मित्रांनो, काजू.
अमेझॉन चक्रीवादळामध्ये एवढा जंगल घनदाट होता की हे बघा पूर्ण खाली झालाय. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो वनभोजनच्या स्पॉटला. तो वाडाचं झाड दिसतोय तिथे तो बघा त्या साईडला वडाचं झाड. तिथे आम्ही चाललोय वनभोजन करायला. वनभोजनाचा मेनू हा चिकन, चिकनचा रस्सा आणि पाव असा असणार आहे. मित्रांनो हा जो पूर्ण नजारा दिसतो हा पावसाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे बघण्यासारखा असतो. मित्रांनो आता चाललो आम्ही पाणी आणायला, चिकन धुवायचं आहे म्हणून बाकी सगळी अरेंजमेंट घरून करून आलो आहे. झाली ग्रेव्ही पाणी झाकण दिसतोय टाकायचा याच्यामध्ये काय हलद आणि कमी पण दिलं नाही तिथे ग्रेव्हीला तेवढे घास सुटले जेवायला काम तर पडल ना.
आता शिजायचंच बाकी आहे, त्याच्यानंतर मग भेटू शेवायला. ती आता थाली घे ना, मला थाली घे ना. फायनली तयार झालाय आमचा चिकन. अरे टेस्ट दाखवा, टेस्ट दाखवा, टेस्ट दाखवा. आजच्या वनभोजनचे स्पॉन्सर आहे बालवंता, प्रशांत, अल्पेशदा आणि गणेश भावजा. कसा झाला? मार मार थाम थाम येऊ नको. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक विसरू नका, आणि पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.